नमस्कार, अन्नाड इन्फो यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, स्ट्रीट फूड खायला कुणाला आवडत नाही? आहा, आंबोळी, उत्तापा, वडापाव, भेळ, अरे वा, तोंडाला पाणी सुटलं। पण लॉकडाऊनमुळे बरेच दिवस आपल्याला बाहेर फिरता आलं नाही आणि हे स्ट्रीट फूड खाता आले नाहीत, पण तरी सुद्धा आता थोडीफार शिथिलता मिळाली आहे आणि म्हणूनच स्ट्रीट फूड सुद्धा ओपन झालं आहे। आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत भन्नाड इन्फोवर एक भन्नाड अशी रेसिपी। आंबोळी, उत्तापा हे पदार्थ तुम्ही नेहमी खाल्लेच असतील, पण आज आपण काही स्पेशल खाणार आहोत, ते म्हणजे पिझ्झा प्लस आंबोळी। हां, खरंच पिझ्झा आंबोळी तुम्ही ऐकलंच असेल। चला तर मग जाऊया सांगली जिल्ह्यातील मिरज इथं। मिरजमध्ये मनीषनं ही रेसिपी पहिल्यांदाच आणली आहे। मनीष साळुंखे याचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झालंय। त्याचं स्वप्न होतं मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करायचं, पण या कोरोना आणि लॉकडाऊनमुळं त्याच्या स्वप्नाला फुल स्टॉप लागला। पण यामुळं तो थांबला नाही, फाईव्ह स्टारचं स्वप्न असून सुद्धा त्यानं रस्त्यावर गाडा चालू केला आणि तो आता मिरजकरांना देतोय उत्कृष्ट आणि चविष्ट मेजवान्या। इथं बघूया आपण मेनू कार्ड। स्वस्त आणि स्वच्छ पदार्थ देण्याचा तो प्रयत्न करतोय आणि यामध्ये सर्व कुटुंबीय सुद्धा त्याला मदत करतात। पण लॉकडाऊनमध्ये ही परिस्थिती पॅन्डेमिक सिच्युएशन असं झाल्यामुळं घरी यावं लागलंय। मग घरी बसून करायचं काय, त्यामुळे आपल्याकडे नॉलेज आहे, कला आहे, त्यामुळे मी ते एक डोसाचा गाडा चालू केला आहे। चीज मसाला डोसा आता बनवून दाखवणार आहे। तो बॅटर आहे, डोसाचं बॅटर आहे, त्यामध्ये चीज येणार, उपमा येणार, मसाला येणार, सगळे व्हेजिटेबल्स येणार जे शरीराला चांगले आहेत, चीज येणार, चीज सॉस येणार, टोमॅटो केचप येणार, गरम मसाले, सगळे व्हरायटीचे जे पिसलेले मसाले आहेत, जे घरी बनवलेले पिसलेले मसाले आहेत, ते मसाले सगळे येणार। हे आपली खासियत आहे। 30 ते 40 हजार रुपये खर्च झाला आहे तवा बिवा सगळं नवीन सगळं सेटअप करण्यासाठी। पण जेव्हा मी चालू केलं तेव्हा हे मिरजत कुठे नसल्यामुळं आणि टेस्ट चांगली असल्यामुळं आपला कस्टमरचा रिस्पॉन्स सुद्धा चांगला आहे। एकदा कस्टमर खाऊन गेले की परत कस्टमर आपल्यापाशी येते। आता आपला रोड साईड बिझनेस असल्यामुळे भरपूर अनुभव सारखं वॅरी होत जाते। आपले कस्टमर पण एकदा एकदम भारी पण येतात किंवा एकदम खालच्या लेवलचे पण येतात, त्यामुळे जे फायचा जॉब आणि हे बिझनेस त्यामध्ये डिफरन्स भरपूर आहे आणि थोडंसं मेहनत आहे बिझनेसमध्ये आणि स्टार्टअप थोडं लवकर हे होत नाही। आता सकाळपासून कसं नियोजन असते, यायच्या आधी काय काय तयारी? आता मी रोज सकाळी 6 वाजता उठतो, कारण सकाळी मी इथं गाडी बरोबर 8:30 गाडी लावतोय। मग सकाळी 6 उठून सगळी भाजी, सगळे ग्रेव्ही त्यांनी बनवायचे, सगळं मटेरियल त्यांनी बनवायचं, हे सगळं बनवायचं 6 ते 8 बनवायचं। त्यानंतर इथं येऊन 8 गाडा लावायचा, त्यानंतर इथनं 8 चालू झालं की 7 इथं गाडा असतो। दुसऱ्या दिवशी परत तयारी? हां, दुसऱ्या दिवशी घरी गेले की परत दुसऱ्या दिवशी तयारी चालू करायची, जे कटिंग वगैरे व्हेजिटेबल्स कटिंग आहेत, ग्रेव्हीज बनवायचे आहेत, मसालाच बनवायचे आहेत, हे सगळं करायला लागते। साधारण आता किती रोज खपते? आता रेग्युलर माझं आता जाते 10 पीठ जाते, म्हणजे बॅटर आपला डोसाचा बॅटर जातो 10 आणि ग्रेव्हीज बिव्ह असं बघायला गेलं तर जाते कमीत कमी 4-5 हजार रुपये आपला डेलीचा सेल होतोय। चांगला होतोय? हां, फायदा होतोय घरी बसल्या, लॉकडाऊनमध्ये घरी बसल्यापेक्षा फायदा चांगला होतोय। पुढे जाऊन पुढे मोठं हॉटेल वगैरे चालू करायचं स्वप्न आहे? होय, मोठं हॉटेल आपल्याला अजून आपले ड्रीम्स हे आहेत, कारण आपल्याला जॉब करायचा आहे अजून, हे एकदा सेटअप करून द्यायचं आणि जॉब करून आपल्याला थोडं क्रूज लाईनला बाहेर आउट ऑफ कंट्री आपल्याला ट्राय करायचं आहे। मग एकदा 4-5 वर्ष आउट ऑफ कंट्रीमधून बाहेरनं येऊन आले की मग आपला मोठा रेस्टॉरंट किंवा असं साऊथ इंडियन टाईप रेस्टॉरंट काय तर फाईन डाईन रेस्टॉरंट काढायचं आहे। तुला कुठलं खायला आवडते फूड जास्त? मला बेसिकली मी इटालियन क्युझिनमध्ये मी प्रोफेशनली हे केले, कॉन्टिनेंटल इटालियनमध्ये मी माझं बेसिक हे आहे, मग ते मला जास्त आवडते फ्रेंच क्युझिन असं हे नाही। हे जे डोसा त्यांनी सगळे आहेत, मी तिकडे चेन्नईला असल्यामुळे कसं स्ट्रीट फूड किंवा रेस्टॉरंटमध्ये डोसा त्यांनी मिळते, डोसा, इडली, मेंदूवडा हे सगळं मिळते, त्यामुळे बघून बघून ते असं शिकलो।
मनीषने हॉटेल मॅनेजमेंट तर पूर्ण केलं, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करण्याचं स्वप्न असून आणि कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, तरी सुद्धा तो थांबला नाही. त्यानं जिद्दीनं आपल्या मेहनतीनं काहीतरी वेगळं करून दाखवलं आणि तो त्याच्या जिद्दीनं आणि कष्टानं घराला आर्थिक मदतसुद्धा करतोय आणि वडिलांना हातभार लावतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्ट्रीट फूड व्हिडिओसाठी भन्नाड इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.